नमस्कार, मी आशा तुमचं मनपूर्वक स्वागत करते आहे माझ्या चॅनलवर. आता डिसेंबर महिना सुरू झालेला आहे आणि थंडीचे दिवस सुरू झालेले आहेत, तर आपण बघणार आहोत मेथीचे लाडू, जे शरीरासाठी खूप पौष्टिक असतात. चला तर सुरू करूया रेसिपीला. मेथीचे लाडू बनवण्यासाठी आपण इथे साहित्य घेतलेले आहेत, काजू, बदाम, गूळ, खोबरं, गव्हाचं पीठ, खारीक, डिंक, मेथी आणि साजूक तूप. खोबरं मी किसून घेतलेलं आहे आणि खारीक जी आहे ती स्वच्छ धुवून एक कापडाने पुसून आपण ती आता मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहोत. आणि त्यासोबतच हे बाकीचं खोबरं आणि बदाम, काजू हे आणि गव्हाचं पीठ छानपैकी भाजून घेणार आहोत आणि त्यानंतर मिक्सरमध्ये आपण ते बारीक करून घेणार आहोत. आता आपण गव्हाचं पीठ जे आहे ते लो फ्लेमवर भाजून घेत आहोत. त्यासाठी मी इथं गव्हाचं पीठ मोठ्या कढईमध्ये टाकलं आहे आणि याच्यामध्ये तेल तूप आपल्याला काही ऍड करायचं नाही आहे. फक्त आपल्याला पीठ जे आहे ते सोनेरी होतपर्यंत भाजून घ्यायचं आहे. आता आपलं पीठ छान भाजून झालेलं आहे आणि त्याला छान सोनेरी कलर पण आलेला आहे. आता आपण पीठ काढून घेऊया आणि अशाच प्रकारे मी बाकीचं पण पीठ भाजून घेत आहे. पीठ भाजायला 15 ते 20 मिनिटं लागतो कारण ते आपल्याला एकदम लो फ्लेमवर भाजायचं असतं. हे खाली लागून नाही द्यायचं, त्याच्यामुळे त्याला कंटिन्यू आपल्याला हलवत राहायचं. आता आपलं पीठ भाजून झालेलं आहे, त्याच कढईमध्ये मी आता खोबरं भाजून घेत आहे. खोबरं जे आहे ते मी बारीक किसणीने किसून घेतलेलं आहे. आणि खोबरं पण आपल्याला सोनेरी होतपर्यंत भाजून घ्यायचंय. त्यामध्ये पण आपल्याला तूप तेल काही ऍड करायचं नाहीये, फक्त थोडस खरपूस भाजून घ्यायचं आपल्याला. खोबरं जे आहे ते आपल्याला लो फ्लेमवर भाजून घ्यायचं आहे सोनेरी कलर येतोपर्यंत. आता आपलं खोबरं पण जे आहे ते सोनेरी भाजून झालेलं आहे, ते पण आता आपण काढून घेतोय. आता आपण मेथीचे दाणे भाजून घेत आहोत. मेथीचे दाणे पण आपण आता एकदम लो फ्लेमवर भाजून घेणार आहोत. आणि मेथीचे दाणे पण आपण थोडस सोनेरी कलर येतोपर्यंत भाजणार आहोत त्याला, म्हणजे ते कडू नाही लागत खायला. आता आपले मेथीचे दाणे पण छान भाजून झालेले आहेत, ते पण आता मी काढून घेत आहे. आता यामध्ये मी काजू भाजून घेत आहे. काजूचे मी तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्यानंतर ते काजू जे आहेत ती हलकीशी भाजून घेत आहे मी. काजूला फक्त थोडस रोस्ट करायचं आपल्याला. आता आपले काजू पण छान भाजून झालेले आहेत. आता मी काजू पण काढून घेत आहे. आता मी याच्यामध्ये बदाम भाजून घेत आहे. बदाम पण आपल्याला हलकेसे रोस्ट करून घ्यायचे आहेत. आता आपले बदाम जे आहेत ते पण भाजून झालेले आहेत. आता आपण बदाम पण काढून घेत आहोत. आता आपण या खारका घेतलेल्या आहेत आणि खारका जे आहेत त्या मी धुवून फोडून त्या छानपैकी वाळून घेतलेल्या आहेत. आणि आता त्या खारीक जे आहेत ते मी मिक्सरमध्ये ग्राइंड करून घेणार आहे आणि त्यानंतर ते भाजून घेणार आहोत. आपली खारीक आता दळून झालेली आहे, ती आता मी मोठ्या कढईमध्ये टाकलेली आहे आणि एक चमचाभर मी तेल टाकते त्याच्यामध्ये आणि आपण ती मीडियम फ्लेमवर छानपैकी गोल्डन होतपर्यंत भाजून घेणार आहोत. आपली आता मेथी इथे वाटून झालेली आहे आणि आता मेथी मी दुधामध्ये रात्रीवर भिजत ठेवणार आहे कारण दुधामध्ये मेथी भिजवल्याने त्याचा कडूपणा कमी होतो आणि लाडू खायला छान लागतात. तर एवढंच दूध टाकणार आहे जेवढ्यामध्ये मेथी आपली भिजवता येईल.
आता याच्यामध्ये मी दूध ऍड केलेलं आहे आणि पहिल्यांदा हे मेथी आणि दूध मिक्स करून घेते. जसं दूध लागेल तसं मी त्याच्यामध्ये दूध ऍड करणार आहे. आता मेथी आणि दूध आपण एकत्र छान करून घेणार आहे. आता याच्यामध्ये मी दूध ऍड करून झालेलं आहे माझं आणि हे छानपैकी मिक्स पण झालेलं आहे. तर आपल्याला फक्त दूधामध्ये भिजेल थोडस एवढं दूध टाकायचं आहे, जास्त नाही टाकायचं. दूध त्याच्यामध्ये छान मुरलं पाहिजे एवढं मी दूध टाकलेलं आहे. आणि आता हे जे मिश्रण आहे मेथीचं आपण रात्रभर ठेवणार आहोत. असं झालं कढईमध्ये मी साजूक तूप ठेवलेलं होतं गरम करायला आणि ते तूप छान आता वितळलेलं आहे. तर त्यामध्ये मी डिंक घेतला होता, डिंकाची मी मिक्सरमध्ये पावडर करून घेतलेली आहे आणि तो डिंक मी साजूक तुपामध्ये तळून घेणार आहे. तुम्ही पाहू शकता तुपामध्ये डिंक टाकल्यानंतर डिंकाचा कसा छान गोळा तयार होत आहे. आपला डिंका आता तळून झालेला आहे छान आणि त्याला क्रिस्पीपणा पण आलेला आहे, तो आता आपण काढून घेत आहे. आता मी यामध्ये मेथी तळून घेत आहे. आपण जी रात्री दुधामध्ये मेथी भिजायला घातलेली ती आता याच्यामध्ये मी तुपामध्ये तळून घेणार आहे थोडीशी. आपली मेथी आता छान तळून झालेली आहे आणि त्याला छान सोनेरी कलर पण आलेला आहे. तुम्ही पाहू शकता त्याच्यामुळे त्याचा कडवटपणा पूर्ण निघून जातो. आता हे मोठ्या पातेल्यामध्ये मी गूळ फोडून घेतलेला आहे आणि गुळाचा पण पाक बनवून घेणार आहोत लाडूमध्ये टाकण्यासाठी. आता पाक बनवताना आपण त्यामध्ये पण तूप टाकून पाक बनवणार आहोत. त्याच्यामध्ये आपण पाणी थोडं पण ऍड नाही करणार आहोत. तूप टाकल्याने पाक छान होतो आणि आता तो वितळतोपर्यंत आपण गूळ मीडियम हीटवर पाक तयार करून घेणार आहोत. गुळाचा पाक होतोपर्यंत वितळतोपर्यंत आपण यामध्ये लाडू बनवण्यासाठी जे जे आपण घेतलेले आहे ते मिक्स करून घेऊया. कढईमध्ये मी गव्हाचं पीठ घेतलंय जे आपण छान भाजून घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी आता आपण जे खोबरं घेतलेलं आहे भाजून ते आपण याच्यामध्ये आता ऍड करणार आहोत. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मी दिलेलं आहे तुम्हाला साहित्य किती घेतलेलं आहे. आता यामध्ये मी काजू दळून घेतलेले टाकते. आता यामध्ये मी बदाम जे दळून घेतलेले आहे ते टाकत आहे. बदाम काजू सगळं आपण दळून घेतलेलं आहे. यामध्ये मी आता जे आपण खारीक दळून घेतलेलं आहे मिक्सर मध्ये ते टाकत आहे. आता यामध्ये आपण जो डिंक घेतलाय तो दळून डिंक तळल्यानंतर परत मी तो दळून घेतलाय आणि त्यानंतर याच्यामध्ये तो डिंक टाकत आहे. आता हे सगळं लाडूचं मिश्रण जे आहे ते आपण आता मिक्स करून घेणार आहोत आणि त्यानंतर आपला तो गुळाचा पाक याच्यामध्ये टाकणार आहोत. आपलं आता हे सगळं मिश्रण एकत्र करून झालेलं आहे त्यामध्ये आपण आता गूळ जो वितळून घेतलेला आहे तो टाकणार आहोत आणि शेवटी आपण त्याच्यामध्ये मेथी ऍड करणार आहोत. आता यामध्ये आपण गुळाचं जे बी पाक बनवून घेतलेलं आहे गूळ वितळून तो याच्यामध्ये ऍड करणार आहोत. गुळाचा पाक जो आहे तो आपल्याला कडक नाही करायचा आहे, फक्त गूळ वितळतोपर्यंत आपल्याला तो गरम करायचा आहे. आणि आता सगळं मिश्रण गूळ टाकल्यानंतर आपण एकत्र करून घेणार आहोत.
आता आपलं मिक्स करून झालेलं आहे. यामध्ये आपण जे मेथे तळून घेतलेली आहे तुपामध्ये ते आपण याच्यामध्ये आता टाकून घेणार आहोत. आता आपण मेथी टाकल्यानंतर हे सगळं मिश्रण जे आहे ते एकत्र करून घेणार आहोत जेणेकरून सगळ्या मिश्रणाला मेथीचे दाणे लागले जातील आणि मेथीचे दाण्यामुळे ते खायला पौष्टिक असतं म्हणून आपण मेथी टाकत आहोत. आपलं मिश्रण जे आहे ते एकत्र करून झालेलं आहे आणि ते थोडंसं मी थंड होऊन दिलं थोडंसं एकदम नॉर्मल आणि आता आपण लाडू बनवून घेऊया. मीडियम साईजचा लाडू बनवत आहे मी. आपला लाडू बनवून तयार आहे. अशाच प्रकारे बाकीचे पण लाडू बांधून घेत आहे. आपले मेथीचे लाडू तयार आहेत आणि मेथीच्या लाडूसाठी लागणारे साहित्य जे प्रमाण आहे ते मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेलं आहे, तुम्ही तिथे यूज करू शकता. जर तुम्हाला मेथीच्या लाडूंची रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जर तुम्हाला माझ्या मेथीच्या लाडूंची रेसिपी आवडली तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया.